आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात सत्ताधाऱ्यांनी विकास कामे केली, रावसाहेब देसाई. शिरोळ येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी यादव पॅनेलने चांगली कामे केली आहेत असं मत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी व्यक्त केलं. शिरोळ येथील अंबाबाई मंदिर परिसरात सभा मंडप उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी 12 लाखांचा निधी मंजूर केला आहे. आज सकाळी या सभा मंडपाची पायाभरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते झालं. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते अनिलकुमार यादव, डी बी चव्हाण, पांडुरंग पवार, बाळासाहेब कोळी, परवेज मिस्त्री, राजू पुजारी, किसन मांजरे, देवाप्पा पुजारी, निनाद भोसले, संभाजी भोसले, शशी पुंदे, संभाजी कोळी, सोमनाथ कोळी, विजय आरगे, रमेश चव्हाण, सिद्धार्थ कोळी आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. पद्माराजे विद्यालयाचे या ठिकाणी सदाभाऊंच्या माध्यमातून 2 खोले बांधून देण्याचे, जेणेकरून 15 लाखाचा इस्टिमेट मंजूर केलेला आहे. तसेच वैद्यकीय सेवेसाठी बरेचसा लाभ आपण शिरोळमध्ये देत आहोत, इतरही गावामध्ये देत आहे. या माध्यमातून परवाच एक माध्यमाने या पेशंटला 90,000 निधी मंजूर करून सदाभाऊंच्या माध्यमातून दिलेला आहे. जरी कुणाची काय अडचण असेल, वैद्यकीय सहाय्यासाठी मंजुरी असेल किंवा आकस्मिक दवाखान्याचा काय निर्णय असेल किंवा कोणतेही शासकीय काम असेल, कधीही रात्री अपरात्री मला हे फोन करा, मी तुमच्या 5 मिनिटात तुमच्या दारात हजर असेल. एवढी मी तुम्हाला शुभारंभ करण्यासाठी अचानक झालेल्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचं सगळ्यांचीच काय नावं घेत नाही व शिरोळ ग्रामस्थांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आज भारतीय जनता पार्टीने समतानगर या ठिकाणी गटारीसाठी 5 लाख रुपये, रुक्मिणी पांडुरंगमाने या शाळेसाठी 15 लाख रुपये, अरबी मद्रासासाठी 12 लाख रुपये, अंबाबाई मंदिर यासाठी बांधण्यासाठी 12 लाख रुपये, हनुमान तालीम या ठिकाणी पत्र्याचा शेडचा हॉल बांधण्यासाठी 5 लाख रुपये मंजूर केले, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व रयत्यातील शेतकरी संघटना यांचं पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्वागत करूया. इथून पुढं विकासाचं आजोबा वडील हे सगळे पूर्ण आमच्या सातत्यानं म्हणजे संबंधित असणारी मंडळी, पण शाहीचा ह्याच्यामध्ये कार्यतत्परता जी बघितली ती अतिशय कार्यतत्परता आहे. त्या माध्यमातून मी शाहीने इथं या आणलं आणि याला सर्वांचा जो वरद असता येतो अनिल रावचा आहे असं माझं स्वतः. कारण अनिल रावनी सांगितल्यानंतर ते काम होत नाही असं कुठली गोष्ट नाही आणि कुठलंही प्रसिद्धी पराडमुख ज्याला म्हणतो आपण, प्रसिद्धीपासून बाजूला असणारे अनिल राव आहेत. नाहीतर प्रसिद्धी करा, ते डिजिटल लावा, नाहीतर त्या पत्रकामध्ये एवढा मोठा फोटो लावा अशा गोष्टीचं मला कुठं काही दिसलं नाही. म्हणून अनिल राव मला अनिल रावांच्याहीबद्दल काही येत नाही किंवा बाकीच्या याच्याबद्दल नाही, पण महत्त्वाचा मुद्दा काय, अशा माणसाच्या याच्यामध्ये 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरपंच मुळी वहिनी आणि डेप्युटी सरपंच या मुलांनी इतकं काम चांगलं केलं आहे, चांगल्या कामाला मी प्रोत्साहन देणार आणि त्या कामाचं आणि म्हणून यावेळा ठरलं की काय नाही, यावेळा छोटे यादव पाठिंबा राहायचा. वेळेला उदाहरण सांगतो, अनिलराव ज्यावेळा अनिलरावचं कारण मला ते जिल्हा परिषदला जायची मंडळी हा आणि त्यावेळेला आमच्या आत्ता जे आमच्या बाजू विरोध बाजू आहेत ती ज्यावेळेस जिल्हा परिषदला राहिलं, पण त्याने अगोदर येऊन ज्यावेळेला सांगितलं काय नाही म्हणतो बाबा काम चांगलं करणार आहे करणार आहे, अनिलरावनं म्हणलं मी शब्द दिला आहे, मी माघार नाही अनिलरावासमोर, मी अनिलराव तुमच्या बघून येणार नाही, मी शब्द त्या माणसा दिला विषय संपला, पण आता शब्द द्यायच्या अगोदरच मी त्यांच्यावर मला वाटलं की खरंच मुलगा काम चांगलं काम करतो आहे, पण कुठल्या अभिलाषा नाही अपेक्षा नाही बाबा मला इथं यावं बोलावं माझं प्रतिष्ठा करावी किंवा आणखीन काय सत्कार करावा किंवा आणखीन बाकीचं काय करावं याच्याशी कधीही नाही. म्हणून माझं स्वतःचं मत असं की जे माणूस मदत करतो आहे त्याला निदान थोडी मदत तर करा, तुम्ही एवढं जरी काम केला तरीसुद्धा काम अतिशय चांगलं आहे. त्या माणसाच्या मी बारकावीने जी केलेली चौकशी कुणाचे छोटू यादवाची, मी छोटाच म्हणत झालो तर कामगारसुद्धा त्याच्याबद्दल मत चांगलं व्यक्त करतो, कामगाराच्या बायकासुद्धा म्हणतात आम्ही आता एवढा स्त्रिया इथं आहे पण
कधी आले कधी ये जा, कधी म्हटलं नाही म्हटले हो काकी असे करा, मामी असे करा, हे ताई तू असे कर, आणि कामगारसुद्धा म्हणतात आम्हालासुद्धा काकाशिवाय बोलवत नाही. मग असे असणारे व्यक्ती आत्तापर्यंत सरपंच झाले. मी 78 ग्रामपंचायतचा सदस्य होतो, 78 त्यावेळेला ग्रामपंचायतला सदस्य असतानासुद्धा आम्ही कधी कामगारांचं कधी दुर्लक्ष केलं नाही किंवा कामामध्ये कधी हे केलं नाही. ते मला वाटतं त्यावेळेला 40 त्यावेळेला बांधायचं नियोजन केलं. 40 संडासमध्ये आता सांगायला दुःख वाटतं एवढं तेवढं चांगलं आहे बाई.